कॉन्ट्रैक्ट कड़े तो स्ट्राइक कड़े प्रथमेश यस नाउ स्टार्ट पहिला सामना डोगतातील पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू 3-2-1 स्टार्ट उलटो चेंडू हर्षचा पॉइंट दिशेने असताना क्षेत्ररक्षक पंबल होतोय चेंडू सरळ सरळ जातोय सीमारेषे लगत एक धाव पळून काढली दुसरी सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावसंख्येचा कॉल केला जातोय नाकारला जाईल दोन धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली धावसंख्या धावपटलावरती लागतोय एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद दोनच्या घरात प्रथमेश आणि व्यंकटेश एक चेंडूचा खेळ संपला दोन धावसंख्या धावपटलावरती हर्ष अतिशय सुरेख अप्रतिम लाजवाब वाखाणण्या जो गोलंदाजी अप्रतिम चेंडू फेकी उत्तम होती भेदकता होती गती होती नियंत्रण होतं चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव आतापर्यंत काही स्पर्धांनी काही कार्यक्रम या सलमान डीजेच्या माध्यमातून ध्वनी प्रक्षेपित झालेत मग इकडे अगदी भजन भुवांचा जंगी सामना असेल क्रिकेटचा मैदान असेल या पंचकृषीमध्ये कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम मग कुणाचं लग्न असेल कुणाचं शुभकार्य असेल तरी आमच्या सलमान ऑडिओटेक सलमान डीजेच्या मार्फत हा आनंदाचा कार्यक्रम अगदी ध्वनिबद्ध केला जातोय कौतुक आहे खरं तर गुहागरच्या आवाजातील बाज आणि बाजातील आवाज म्हणजे सलमान डीजे त्यांचंही कौतुक आहे साऊंड सिस्टीमचं परत एकदा घेऊन चलतोय मैदानाकडे जिथं खेळत आहे प्रथमेश स्वतः वैयक्तिक दोन धावसंख्येवरती पुढचा तीन धावसंख्येवरती पुढचा चेंडू हलकासा कट करण्याचा प्रयत्न मात्र निश्चित सक्सेस होतोय इथं मात्र चेंडूला फील्ड होईल का पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा होतोय पळून काढल्या दोन तिसऱ्या धावसंख्येचा निर्वाला आणि निश्चित तिसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण होतोय खरं तर पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या पटके घेणं का गरजेचं आहे जिथं एक दोन किंवा किंबहुना जर पटक्याला जर ताकद असेल वेग असेल तर चौकारी जाऊ शकेल धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 6 घरात राजा शिवछत्रपतींचं शिवपूजन झालं ही भक्ती ही श्रद्धा आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणत असतोय मित्रांनो हा राजा देव नाही परंतु तुमच्या मंदिरातील देव महाराष्ट्रातील लाखो मंदिरातील देवात शाबूत आहेत त्याचं सर्वात मोठं श्रेय माझ्या राजांना जातो आहे कारण काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती म्हणून राजा अगदी माझा हा देव प्रत्येक कार्यक्रमामध्ये हवा त्या हिंद विश्वराज्याच्या रायगडच्या राजेश्वराला त्रिवार मानाचा मुजरा या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू हर्षचा व्यंकटेश साठी व्यंकटेश हलका सकट करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होतोय तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय एक धावसंख्येनं धावसंख्या मात्र वधारली गेली धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसतोय 7 घरात DJ शॉर्ट मीटिंग नसावी महत्त्वाची सूचना आहे इथं मात्र आपण पाहू शकाल श्री देव वेळनेश्वर या संघाकडून खेळत असताना सलामीचे सलामीवीर ब संघाकडून खेळत आहे ते ज्याचं नाव आहे व्यंकटेश एकीकडे आहे प्रथमेश सगळे ईश आहेत यावेळेला मैदानावरती आणि गोलंदाजी मार्गवरती आता नवीन गोलंदाज कोण येणार त्या टीमचं नाव आहे जय मल्हार प्रयास प्रयत्न उत्तम असेल खरं तर येस घाक संकुलामध्ये परत एकदा जेवणाची उत्तम व्यवस्था आहे या आप्पासाहेब घाक संकुलाकडे मार्गस्थ व्हायचं आहे आता इकडची अगदी भौगोलिक स्थान सुद्धा आम्हाला ठाऊक झाली कारण रत्नागिरीचं अगदी मधाल माधुर्य प्रेमाचं हे आम्ही अनुभवलंय आता येत्या 6 दिवसात इथं मात्र चेंडूला दिली दिशा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न दोन धावसंख्या पळून काढतायत दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती निश्चित 9 मध्ये जाईल 1-9 आज तदायत खेळली जाणारी अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आहे ती म्हणजे खारवी प्रीमियर लीग खारवी समाज प्रीमियर लीग गुहागर रत्नागिरी अंतर्गत आहे गुहागर तालुक्यातील
स्वयंभू साक्षात कैलासपती स्वयंभूच स्थान असणारा श्रीदेव वेळणेश्वराच्या भूमीतील इथं मात्र व्यंकटेशला परतावं लागेल बॅक प्रथमेशला बॅक टू पॅव्हिलियन आईकडून संस्कार घेतले रामकृष्णाच्या गोष्टी ऐकल्या आणि स्वराज्य तुम्हाला ठाऊक असेल कधीतरी तुमचं भक्तीचं गाव आहे रत्नागिरी जिल्हा तसा भक्तीपूर्ण आहे श्री हरिविजय ग्रंथात जर बघितलं तर श्रीकृष्णांनी सुद्धा 8 पत्न्या राजांना सुद्धा 8 राण्या होत्या सई सोयरा सगुना सकवार गुणवंता पुतला लक्ष्मी काशी अशा 8 पट्ट राण्या होत्या रायगडावरती गेल्यानंतर तुम्हाला फक्त सहा राणीची महाल पाहायला मिळतील कारण दोन राण्या एक सईबाई माझ्या शंभूराजांना जन्म दिलं बाळंत पण त्यांना मानवलंच नाही आणि अगदी पुरंदरावरतीच राजगडावरती खरं तर पुरंदरावरूनच माझ्या राजांना जन्म दिल्यानंतर शंभूराजांना माझ्या सईबाई निघून गेल्या आणि सोयराबाई या पाचाड मुक्कामी माझ्या आऊसाहेबांच्या सेवेसाठी ठेवल्या होत्या रायगडावरती होत्या फक्त आणि फक्त सहा राण्या श्रीकृष्णाचंही चरित्र आता राण्या एवढ्या कशासाठी कुणाला कधी किंबहुना प्रश्न पडला असेल आपलाच मराठी एखादा गनिमांमध्ये परकीयांमध्ये असणारा सरदार आपल्या विरोधात जाऊ नये ही त्यावेळची राजांची रणनीती होती त्याच्यासाठी अगदी राण्या मग गायकवाड निंबाळकर जाधव मोहिते अशा कित्येक घराण्यातील राण्या अगदी पट्ट राण्या राण्या म्हणून केल्या 18 पगड जातींना आणि 12 बळुतेदारांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं माझ्या राजांनी अशा हिंदवी स्वराज्याच्या शिवराज्याभिषेक दिनी त्या राजांना या साऊंड सिस्टीमच्या माध्यमाने दिली मानवंदना धावसंख्या धावपटलावरती 1 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 अतिशय सुरेख लॉंग ऑन टॉपच्या दिशेने मारलेला चेंडू इथं मात्र चेंडूला फील्ड होतोय निश्चित कॉल नाकारला जाईल याला म्हटलं जातोय अतिशय सुंदर कॉलिंग इथं मात्र जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर किंबहुना या अगदी तटावरून या तटबंदीवरून उडी टाकून एकाला कुणाला तरी आत्महत्या करावी लागली असती थांबवला गेला प्रतिस्पर्धी मात्र समोरच्या आपल्या या खेळाडूला एक धावसंख्येने धावसंख्या पधारली धावसंख्या धावपटलावरती 12 घरामध्ये या षटकातील 5वा चेंडू सेकंड लास्ट टू गो संतोषजी तांडेल तदनंतर गजानन दोपावकर कार्यक्रमातून आपल्या मंचावरून प्रस्थान करताय अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न अगदी जमिनीला गुदगुड्या करत चेंडू येतोय डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड होतोय एक धावसंख्या मात्र पलून काढली एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 13 घरात या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती प्रयास रायझिंग स्टार आहे उगवता तारा आहे रत्नागिरीच्या उंच क्षितिजावर कधी जर बघितलं या अरबी समुद्राच्या तर कोंडकुराल कारुल या गावाकडे असणार स्वयर मारा नो चेंडू अवांतर घोषित केला क्वालिफाईड पंचांना या वेळेला मात्र निश्चित एक धावसंख्येने भर पडतोय संघ पोहोचतोय आणि अगदी फ्री हिट असेल मुभा दिली जाईल या फटक्यावरती जेलच्या स्वरूपात त्रिफळाच्या स्वरूपात बाद दिला जाणार नाही फक्त आणि फक्त धावचे त्याच्यासाठी मुभा आहे तोडून अगदी मोठा फटका घेण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय असेल या फलंदाजाचा परंतु पाहूया एवढ्याच ताकदीनं गोलंदाजी करताना दिसतोय प्रयास आडव्या पट्ट्याचा चेंडू निश्चित फसवला जाईल फ्री हिट आहे इथं मात्र एक पलून काढल्या दोन धावसंख्या पलून काढल्या जात आहेत दोन धावसंख्येने धावसंख्या वधारल्या धावसंख्या धावपटलावरती लागत आहेत 16 आता मात्र 2 षटक संपली जात आहेत म्हणजे जवळजवळ 8 सरासरीनं वाटचाल करताना दिसतोय श्री देव वेळणेश्वर ब संघ पाहूया तोपर्यंत कोण येतोय गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी ऐकूया एक छानस सुमधुर गीत Bye.
परत एकदा जाऊया मैदानाकडे जिथे सुरू असणारा सामना जय मल्हार विपक्ष श्रीदेव वेळणेश्वर. दोन षटक संपली गेली. मैदानावरती धावसंख्या धावपटलावरती 1-16 घरामध्ये 12 चेंडूंचा खेळ संपला. मैदानाकडे 360 अँगल नजर फिरवली तर डगआउट मध्ये अगदी डगआउट संध्याकाळपर्यंत प्रचंड म्हणजे आताही बघितली तर अलोट गर्दी आहे. एवढ्या रखरखत्या ज्येष्ठातील तलपत्या उन्हात बसून क्रिकेटचा आनंद घेणं. हॅलो फलंदाजी चालू आहे तर पारितोषिक आलंय. साई सोहन गुरु भुवनेश्वर यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. वैयक्तिक पहिलं आणि त्याच्यानंतर सांघिक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. हॉर हा त्याला त्यांना दिसतोय. बक्षिसांची बहुशार असेल. अप्रतिम सुंदर चेंडू सुंदर फटका. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला फिल्ड होतोय. पाहता पाहता निश्चित 2 धावसंख्या पूर्ण गेल्या. 2 धावसंख्येनं स्वतःच धावसंख्या आणि त्याचबरोबर संघाचा धावफलक हाणलं गेलं. इथं धावसंख्या धावपटल्यावरती 2 षटक आणि 3-2 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 घरात 18 धावसंख्या धावपटल्यावरती गोलंदाज आहे हर्ष. हर्षनं आतापर्यंत 2 चेंडू फेकले. पहिले चेंडू निर्धाव. समोर पाहू शकाल गेटवरती एक KPL ची ओळख सांगणारा ध्वज ज्याला आमच्या भाषेत बावटा असं म्हटलं जातोय. अतिशय सुरेख अप्रतिम झेल टिपिट विकेटच्या दिशेनं परतावला गेली. फलंदाज आला बॅक टू पॅवेलियन. आवाज माझ्या सोबत असणारे जे साथी कॉमेंटेटर्स अमित म्हात्रे यांच्या आवाजातील एक गीत आहे. एक उत्तम गायक आहे. रायगडचे स्वरसम्राट केशवराव पाटील ज्यांना काथोर पाटील म्हणून म्हटलं जातोय. त्या काथोर बुवांचे तालमीत घडलेले पट्ट शिष्य यांच्या आवाजातील एक गीत. क्वालिफाईड पंच अगदी राजेंद्र घरत प्रशांतजी माली ऑफिशियल या टूर्नामेंट साठी या लीग साठी या प्रतियोगितेसाठी प्राप्त झालेले आहेत आणि अगदी प्राप्त घटकाकडून ही स्पर्धा परीक्षित होताना दिसतोय. श्रीदेव वेळणेश्वरच्या भूमीत कारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत ही स्पर्धा 4th पर्वात या आनंदाचा उत्सव साजरा होतोय. आम्हाला ज्येष्ठ सरला की आषाढात आठवणीत येईल वालूवरती असणाऱ्या त्या बोकडांच्या मेषांच्या झुंजी. अगदी त्याही पाहण्यासाठी अलोट गर्दी असतो या पंचकृषीमध्ये. तेव्हाही लीगसाठी अलोट गर्दी म्हणजे अगदी प्रचंड मोठा आनंदाचा उत्सवाचा सण म्हणून आषाढात सुद्धा माझ्या वेळणेश्वरमध्ये होतोय. आणि म्हणून या वेळणेश्वर गावाचं एक खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो. निश्चित जाईल का हवेचा साथ असेल बॅटमधून आलेला हा एक दणदणीत षटकार. देवर्ष साई सेवन ग्रुप वेळेश्वर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. गुहागर रत्नागिरीमधील जुन्या रूढी परंपरा जपणारा ईश्वरप्रेमी गाव कोणतं असं जर विचारलं तर आम्ही निश्चित वेळणेश्वर श्रीदेव वेळणेश्वर म्हणून सांगू. आजही त्यांची मंदिरांची सुबत्ता आकर्षकपणा बघितलं अतिशय सुंदर. या वेळेला फटका त्या फटक्याला मात्र अगदी निश्चित दाद दिली. परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. पकडला जातोय चेंडू तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही जय मल्हार टीम. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 26 घरात. श्रीदेव वेळणेश्वर असंघ हा तर सुपर 8 साठी सी गटातील एक टॉपर संघ म्हणून क्वालिफाय झालेला आहे. पाहूया ड गटातील कोण 2 संघ पुढे येत आहेत. आजच्या दिवसातच 12 चित्र स्पष्ट होऊ शकेल.
इथे मात्र अतिशय मारलेला सुंदर चेंडू चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न का होणार. गुड रनिंग बिटवीन चित्त्याच्या चपलाईनं ही धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या 28 गरामध्ये 2-28. षटक संपली जात आहेत 3. लगेचच पाणी जर हवा असेल तर आपण पाण्याची व्यवस्था करायची. तिसरं षटक संपला की अगदी ड्रिंक ड्रिंक ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पारितोषिक घेत आहे देवर्ससाठी. मेघनाथ धोपावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघाशी जो षटकार लावला होता देवर्षने याच्यासाठी मेघनाथ धोपावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परत एकदा महत्वाची सूचना दिली जातो आहे. अगदी श्रीदेव वेळेश्वर आणि जय मल्हार या संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल जय मल्हार संघाकडे दिलं. डी पोलमधील पुढची मॅच असेल श्री हनुमान आणि काशीखंड 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल आहेत का हजर, तर अगदी लगेचच. आता 3 षटक संपली की आपली रिपोर्टिंग या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तात्काळ लगेच नाणेफेकीचा कौल म्हणजे अगदी संवादी सुंदर साधता येतोय. काय कशा प्रकारे अगदी आपलं प्लॅनिंग असेल हे पाहायला मिळेल. कारण आजच्या दिवसातील 4th सामना सुरू होईल. अगदी असेल श्री हनुमान विपक्ष काशीखंड 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट आहे प्रयास. वैयक्तिक कोट्यातील 2 आणि सांघिक कोट्यातील 4th षटक घेऊन येतोय प्रयास. राईट अमोर द विकेट पर कडा प्रहार करण्याचा प्रयत्न जयगड एंड कडून मारा करतोय प्रयास. प्रयास मध्यम गतीचा गोलंदाज होता. दुसरी धावसंख्या कुठे अगदी शॉर्ट असू शकेल हे बघितलं, परंतु चेंडून या बॉलनं अंतर कापता कापता फलंदाजांना अंतर कापला, सुरक्षित ठिकाणी निश्चित क्रीज मध्ये पोहोचला. इथं मात्र कोणत्याही प्रकारचा घातपात झाला नाही. 2 धावसंख्या प्राप्त झाल्या. धावसंख्या धावपटलावरती 30 गरज. काही महत्वपूर्ण परत एकदा अनाउन्समेंट केली जातोय. सर्वांनी जेवणासाठी भोजनासाठी घाग संकुलाकडे जायचं आहे. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट कडून डीप मिड विकेट कडे चेंडू. इथं मात्र फंबल होतोय. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 3 धावसंख्येचा निर्वाला होईल का निश्चित नाही. 2 धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. 2-2-2 आतापर्यंत जर आपण बघितलं तर 2-2-2-2 4 चेंडू झालेत या सत्रात. 8 म्हणजे गेल्या 3 षटकातील शेवटच्या 2 चेंडूवरती 2-2 आणि आता या 4th चेंडू षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती 2-2. आतापर्यंत 8 धावसंख्या जमा केल्या गेल्या. पुढचा चेंडू प्रयास फुल टॉस चेंडू. करपूस समाचार नाही केली जाणार चूक. पकडला जाईल का? परंतु इथं मात्र जेलभूमीला दान होतोय. जीवनदान दिला जातोय. या जीवनदानाचा फायदा कित पोहत उठवताना दिसेल. क्षेत्ररक्षक फलंदाज पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत खेळणारा फलंदाज आहे. या फलंदाजाचं नाव आहे राजेश आणि त्याचबरोबर देवर्ष. आतापर्यंत देवर्षच्या बॅट मधून 1 षटकार 2 दुहेरी अशा प्रकारच्या 10 धावसंख्या 3 चेंडू फेस झालाय. खेळण्यासाठी सज्ज आहे राजेश. राजेश मात्र या वेळेला कुठंतरी चुकला गेला. चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. मोर लागली 0 या धावसंख्येची. 0 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 34 गरामध्ये आहे. त्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 2 विकेट्स 2-34 सेकंड लास्ट टू गो. या षटकातील सेकंड लास्ट चेंडू वैयक्तिक पै दुसरं सांघिक 4th षटक. अप्रतिम चेंडू आणि चेंडूवरती त्याचप्रमाणे प्रहार केला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. परत एकदा 2 समसंख्येनं वाटचाल करताना दिसतोय. 2-2-2-2 अशा प्रकारची धावसंख्या धावपटलावरती निश्चित दिसतोय. प्रयासनं पहिला षटक टाकला होता ना वैयक्तिक कोट्यातील, त्यावेळेला 9 धावा दिल्या होत्या. 1 सफलता प्राप्त केली होती.
तोच प्रयास गोलंदाजी मार्ग वरती आला। आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय आणि 5 चेंडूंमध्ये 8 धावा देतोय, सफलता मात्र प्राप्त होत नाही। लास्ट टू गो, शेवटचा चेंडू अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, झेल टिपला जाईल, परतावं लागेल या फलंदाजाला। बॅक टू पॅवेलियन, राजेश मात्र आपली खेळी संपवतोय। सरत सहर असा सरळ असा झेल दिला, झेल टिपल्यानंतर राजेश अतिशय नाराज अवस्थेमध्ये, कारण आतापर्यंत आपण बघितले तर राजेशनी 8 चेंडू फेस झाला, 10 चेंडू फेस झाला आणि 13 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या। तो राजेश मात्र तंबूच्या आसऱ्याला विश्रांती घेण्यासाठी येतोय। पाहायचं आहे या राजेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कोण जातोय, तोपर्यंत ऐकूया एक छानसं सुमधुर गीत। 36 धावसंख्या धावपटलावरती। संख्या धावपटलावरती झाल्या, 3 षटक संपली, 4 षटक संपली, 3 सफलता, 3 बाद, उर्वरित फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंमध्ये कितीशा धावसंख्या जमा करता येतील हे अगदी आपल्याला पाहायला मिळेल। पाहूया, खेळ उत्तम, खेळ महत्वाचा आहे, खेळाकडे जाऊया। 5वं षटक प्रगतीपथावरती आहे, कारण 2 गोलंदाजांना आपला कोटा पूर्ण केला, 4 धावसंख्या पूर्ण केल्या, 4 षटक टाकले गेले, धावसंख्या धावपटलावरती आहे। 36 5वा षटक घेऊन येतोय अमीर। अमीर आपल्या कोट्यातील पहिला चेंडू फेकील, पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय। फलंदाज फलंदाजी मार्क वरती आहे पुष्कर देवर्ष। देवर्ष फलंदाजी मार्क वर सज्ज। श्रीदेव वेळनेश्वर बी टीम कडून खेळताना लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, पहिला चेंडू मात्र अमरचा अमर होतोय। अवांतर स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा घोषित करतायत क्वालिफाईड पंच। अमीर नाटेकर पुढचा चेंडू घेऊन जाईल, आपल्या कोट्यातील पहिला चेंडू घेऊन जाईल। पद्धत आली ते उत्तम होतं, क्रीज सोडून खेळण्याचा प्रयत्न, जवळजवळ 2-4 फूट पुढे आला, जोरदार फडाक प्रहार करण्याचा प्रयत्न। इथं मात्र अगदी चेंडू जमिनीला गुदगुल्या करत गेला, चेंडूला फील्ड झाली डीप एक्स्ट्रा कव्हरकडे, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या गेल्या। या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 39। 39 लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद, 39। छानसा क्रिकेटचा आस्वाद घेताना क्रीडा रसिकांपासून सर्व खेळाडू आणि सर्वांना उत्तम अशा भोजनाची व्यवस्था केली गेली। आत्ता मारलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय, तोपर्यंत 1। आत्ता मात्र 4 दशक पूर्ण करताना दिसतोय श्रीदेव वेळनेश्वर ब संघ। बी टीम पुष्कर आडेकर आयकॉन खेळाडू आहे, रत्नागिरीमधून एक नावाजलेला नामवंत खेळाडू पुष्कर। सुरेख फटका, ताकदीचा वापर, कामी आयकॉन आहे याच एक उत्तम उदाहरण पुष्करच्या बॅट मधून आलेला वैयक्तिक पहिला षटकार। आवाज आहे पनवेल नांदगाव या गावचा गायक मयूर नाईक, लिंबू कापला आणि त्याच्यानंतर एक गीत अगदी प्रसिद्धीस असणारी त्याची गीत, यांच्या आवाजातून हे गीत ऐकलं। पुष्कर, पुष्कर आयकॉन खेळाडू, या खेळाडूच्या बॅट मधून बॅक टू बॅक आपल्या आलेला खणखणीत जमिनीला पॅरेलल आलेला आहे खणखणीत। खरं तर नावाप्रमाणे त्याची खेळी सुरू आहे। पुष्कर हा एक मौल्यवान रत्नामधील एक पुष्कर रत्न आहे, खडा आहे,
रत्नागिरीतील एक रत्न आहे, खडा आहे पुष्कर। या पुष्करनं मात्र दोन चेंडू फेस झालाय, दाखवलं मी प्रीमियर लीग मध्ये चौथ्या पर्वात आयकॉन म्हणून का खेळतोय। बॅटचा तोंड उघडला, बॅट वरती आलेला प्रत्येक फटकाने त्या फटक्याला उत्तम टायमिंग दिलं, चेंडू दोन्ही पाठवले। या षटकाराकडे जर आपण अलगद नजर टाकली ना, तर पाकिस्तान मधील इन्झालम अल हक याचे बहुतांश षटकारे जमिनीला पॅरेलल असायचे, ताकद असायची, उंची असायची आणि अगदी त्याला पॅरेलल। धावसंख्या धावपटलावरती 52, 52 धावसंख्या धावपटलावरती आहे। आतापर्यंत धावसंख्या धावपटलावरती 3-52, 4 षटक 4 चेंडू, 5व्या षटकातील 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो, सेकंड टू गो, अप्रतिम खेल आणि खेळीचा नमुना। ऑन हॅट्रिक पुष्कर, बॅट मधून हॅट्रिक येईल का? षटकारांच्या हॅट्रिक साठी इथं मात्र नक्कीच काही धनराशी आहे। शिवराज्याभिषेक दिनी रोख रक्कम 200 रुपयाची पटकावली जाईल का पुष्कर? हो, इथं मात्र निश्चित अप्रतिम गोलंदाजीचा पाहावा तेवढा, कौतुक करावा तेवढा थोडा, अशा प्रकारचा गोलंदाजी। कारण ऑन हॅट्रिक वरती असणारा फलंदाज ज्याची नजर किल्ली असेल, तेव्हा गोलंदाजीतून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला थोडासा का होईना दबाव असतोय। दबाव मात्र असताना सुद्धा स्वतः मात्र गोलंदाजानं गॅदर केला चेंडू, सरळ स्टेट हिट करण्याचा, स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता। अप्रतिम या वेळेला निश्चित सुरक्षित आहे का? इथं मात्र निश्चित आहे, इथं चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर। हा मात्र आलेला आपल्या बॅट मधून एक अंपायरने टाइम अलर्ट करायचा आहे, कारण हा सुरू असणारा सामना फक्त आणि फक्त तिसरा सुरू आहे, म्हणजे ड गटातील बी डी पोल मधील पहिला सामना आहे। श्रीदेव वेळनेश्वर बी विपक्ष जय मल्लार। आता शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे, तर काशीखंड 11 संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा इशारा असेल आणि श्री हनुमान, अन्यथा चेंडू हे काही षटकातील अगदी कमी केले जातील याची नोंद घ्यायची आहे। काशीखंड आहे का? 56 धावसंख्या धावपटलावरती आहे, 3-56। मैदानात अगदी खेळत असताना महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मधील एक मास्टर माइंड खेळाडू मला आठवतोय, ज्याचं नाव आहे संजय सोलंकी इक्कू। मैदानात उतरल्यानंतर प्रत्येक चेंडूकडे बारकाईनं ज्याचं लक्ष असतोय, टाइम अलर्ट असेल आणि अगदी जय मल्लार टीम शॉर्ट मीटिंग नसावी मैदानावरती। काशीखंड आणि श्री हनुमान संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल आणि आपल्याला अगदी पाहायला मिळेल या तिसऱ्या सामन्याचा उत्तरार्धातील पूर्वार्धातील शेवटचं षटक। घेऊन येतोय षटकवीर नवीन गोलंदाज, नाव आहे श्रीनाथ। अगदी गोलंदाजीसाठी जास्त उंचीचे गोलंदाजे उजवे ठरलेत आणि फलंदाजीसाठी कमी उंचीचे फलंदाजे उजवे ठरलेत। इथं थोडस कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल, श्रेणात गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे, लॉगोर डेथवर फेकण्यासाठी आलाय, हानामारीचं षटक ज्याच्यावरती कडा प्रहार केला जातोय। खरं तर हा घनाघाती घाव घालणारा षटक असतोय, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आपण स्ट्राईक एंडकडे पाहतोय आहे देवांश। देवांश देवर्ष आणि नॉट स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय पुष्कर। या पुष्करच्या बॅट मधून 2 षटकार आले, 3 चेंडू फेस झालाय पुष्कर। पहिला चेंडू 6व्या षटकातील, जवळजवळ अगदी या सामन्याला वेल थोडासा अधिक खर्च घातला गेला, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न। डिपीट विकेटच्या दिशेने चेंडू येतोय, एक धावसंख्या पूर्ण केली। स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे, ज्या बॉलला भागीदारी होत असतोय ना तेव्हा ज्या फलंदाजाची नजर चेंडूवरती खेळली असेल, बसली असेल, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे। किंबहुना अर्धशतक किंवा शतक होत असेल,
आपण पाहू शकाल त्या बॉलला खऱ्या अर्थाने त्या फलंदाजाकडे स्ट्राइक रोटेट केली जातोय. इकडे पुष्करची नजर केली, दोन षटकार ज्याच्या बॅट मधून आलेत. पाहायचं आहे धावसंख्या, धावपटलावरती आहे 57 57 लॉस ऑफ 3 विकेट. या षटकातील दुसरा चेंडू, नाव आहे श्रीनाथ. अप्रतिम टायमिंग, ताकदीचा वापर, बॅट मधून आलेला बॅक टू बॅक या मॅच बॅट मधून एक खणखणीत षटकार. गिरीतून थेट खानदेशात नेलं या गीतानं. खानदेशी गीत आहे, मनाला आवडणारं आहे. नाचताना अगदी सर्व छोटी मुलं प्राथमिक शाळेतील सुद्धा येत्या सांस्कृतिक कार्यक्रम झाले डिसेंबरमध्ये. आपण व्हिडिओ प्रसार माध्यमातून ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप यांच्या माध्यमानं बघितली असतील. आणि लहानांना धावसंख्या धावपटलावरती 63 लॉस ऑफ 3 विकेट 63 बाद. या षटकातील तिसरा चेंडू रेणाचा पुष्करसाठी अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. काय होणार, पकडला जाईल जेल. पुष्कर सारखा फलंदाज होणार बॅक टू पॅवेलियन. भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेणं फलंदाजाला गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर श्रीनाथनं दोन्ही फटके हे डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन कडे टोलवले होते. इथं जर बघितलं तर हवेचा ओघ होता, बॅटला टायमिंगही प्रॉपर मिळाला नाही. इथं मात्र अगदी मारण्याच्या प्रयत्नात कुठंतरी फसला गेला. पॉइंट दिशेनं असणारा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं पकडला झेल. तिथं संपला मात्र या पुष्करचा खेल. पुष्कर झाला बॅक टू पॅवेलियन, त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज. चला लवकर, नो टाइम अलर्ट असेल आपल्याला. सिद्ध वेळनेश्वर बघ, नवीन आलेला फलंदाज. या वेळनेश्वरचा लहू धावसंख्या धावपटलावरती आहे 5 षटक 3 चेंडूंचा खेळ संपलाय 4 बाद 63. पुढचा नवीन आलेला लहू, खर तर जानती रामायणातील 4 पायीमध्ये लव असं म्हटलं जातोय तो लहू. फलंदाजी मार्क वर सज्ज, स्ट्राईक एंड कडे तर नॉन स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. देवर्ष श्रीनाथ त्रिफळाची बाब उखडल्या असत्या, दांडी गोल होणार हा फलंदाज. परत एकदा लव पॅक कौतुक करावं तेवढं थोडं. श्रेणात याला गोलंदाजी ट्रॅकवरती आणावं का असा विचार विनिमय झाला. सरते शेवटी शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी परत एकदा आपण पाहू शकाल. या श्रेणातनं मात्र पहिला चेंडू फेकला होता, एकदा दुसरा चेंडू षटकार दिला खरा, परंतु त्याच्यानंतर उर्वरित 2 चेंडूंमध्ये पुष्कर आणि लहू सारखे 2 मोहरे टिपले. अचूक नेम दिला, अगदी नेम पकडला आणि त्या नेम अचूक नेम टिपल्यानंतर अगदी पुष्कर आणि त्याचबरोबर लहू झाला बॅक टू पॅवेलियन. नवीन आलेला फलंदाज श्रमिक चेंडूची तपासणी करतोय, काहीसा कानमंत्र देतोय कशा प्रकारे खेळा. व रायझिंग स्टार आहे कारण ही वेळनेश्वरची ब टीम खेळतोय आणि या बी टीम मधील श्रमिक फलंदाजी ट्रॅकवरती, फलंदाजी मार्कवरती, बॅटिंग ट्रॅक वरती पाहायला, गोलंदाजी ट्रॅक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो श्रीनाथ. ऑन द विकेट हो आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र चेंडू सरळ गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव 5 षटक 5 चेंडूंचा खेल संपला गेला. या सत्रातील शेवटचा चेंडू धावसंख्या धावपटलावरती 63. तसं पाहिलं तर जर पुष्कर उतरल्यानंतर तोही पुष्कर मधल्या फलीत का आला मला कळत नाही. पुष्कर, प्रथमेश, व्यंकटेश हे मातब्बर फलंदाज आहेत. श्री वेळनेश्वर
बी टीम कडून, देवेलनेश्वर बी टीम कडून, पुष्कर मात्र इन ॲट क्रमांक 5 वरती आला. आपली जबाबदारी निभावली कारण पुष्करनं 5 चेंडू खेळला आणि जवळजवळ 5 चेंडूंमध्ये 18-22 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. अतिशय सुरेख इथं मात्र परत एकदा एक पलून काढली, दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला झाला, 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. इथं मात्र तिसऱ्या धावसंख्येचा कॉल होईल का निश्चित नाही. इथं मात्र सत्र संपलं जातोय. क्वालिफाईड पंच मात्र या सत्राची समाप्ती जाहीर करत आहेत आणि मात्र या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती डीजे, एक मिनिट डीजे, धावसंख्या धावपटलावरती आहेत 65-65 संपली. जय मल्हार संघाला मात्र 36 चेंडू आणि 36 चेंडूंमध्ये 66 धावांचं आव्हान पार करायचं आहे. कुठेही जाऊ नका, पहा या सामन्याचा एक सुंदरसा आस्वाद. आवाजात मात्र बदल होईल, एक छान संगीत ऐकल्यानंतर या मायक्रोफोन वरती आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. माझे साथी कॉमेंटेटर्स अमित म्हात्रे रायगड. गेले पांडुरंग रामा पावसकर अश्वरूपाचे देणगी गेले. मंडळ आभार आहे, धन्यवाद. हॅलो, श्रीदेव वेळणेश्वर बीज संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. श्रीदेव वेळणेश्वर हॅलो हॅलो श्रीदेव वेळणेश्वर संघाने आपला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आपल्याला इथे भरपूर वेळ झालाय. श्रीदेव वेळणेश्वर आपल्या कुठली संघाचा कर्णधार, कुठली संघाचा कर्णधार पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. हॅलो हॅलो, आतापर्यंत 3 गट पूर्ण खेळले गेलेले आहेत, तर अ गटातून 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत, ते म्हणजे सागरपुत्र आजगोली आणि आई आगडी देवी पालशी आहेत. ब गटातून क्वालिफाय झालेले संघ आई नवलाई हेदोतड व जय भोले कोणकारूळ. सी गटातून क्वालिफाय झालेले संघ श्रीदेव वेळणेश्वर ए आणि द ग्रेट इगल कोणकारूळ. वेळणेश्वर संघाने वेळ न घालवता आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जय मल्हार संघाने आपली ओपनिंग जोडी पाठवायची आहे, सामन्याला उशीर होतोय.
जय मल्हार संघाच्या कर्णधारांना एक विनंती असेल, आपल्याला एकतर उशीर झाला योगीराज भावकर, धन्यवाद नीतीश पंडित सर, धन्यवाद अभिषेक जी। और चलते हम मैदान के अंदर, दोपहर का सत्र बन चुका और इस मैच का आंखों देखाल बताने के लिए हम तैयार हो चुके हैं। हम वेलनेश्वर के मैदान से अमित जी मात्रे बोल रहा हूं। साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह कर चलती हवा और इस प्रकार पहली इनिंग खत्म हो गई। निर्धारित 6 ओवर में श्रीदेव वेलनेश्वर टीम का स्कोर है 65 और जीतने के लिए 66, यानी कि 66 रनों का टारगेट रखा है जय मल्हार टीम के सामने। तो जय मल्हार टीम की टीम के सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं। धन्यवाद। तर इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना तिवार वंदन मानाचा मुजरा, शिवराज्याभिषेकोत्सव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मॅच सुरू। सरोज स्ट्राइक के ऊपर है योगीराज, नॉन स्ट्राइकर एन पे और गेंदबाज है प्रणय। मैच शुरुआत मैंडेटरी पावर प्ले की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, इस गेंद को खेल दिया स्क्वायरलेग के ऊपर, 1 2 3 और संभाल के संभाल के संभाल, यस बाउंड्री आ गई है। ये इस बार टच हो चुके लाइन को, जो रोप है बाउंड लाइन की। रनों के साथ देखा जाए जय मल्हार टीम का स्कोर पहुंचा है 5 के घर में। सुंदर हवा छूटी हुई है, वृक्ष पानी शुद्ध हवा, यह मनुष्य के जीवन का अनमोल दवा है। सामने अरबी समंदर। नेक्स्ट मैच श्री हनुमान बनाम काशीखंड 11। योगीराज, ओ इस बार हल्का तो तीर के बल्ले से इस बार देखा जाए स्टीयर करने गए थे, लेकिन मिलेंगे इस बार देखा जाए इस गेंद के ऊपर एक सिंगल स्कोर 6। अंपायर की ड्यूटी निभाने हमारे प्रशांत माली सर एंड पंप बाले न्यू मुंबई। ये टेनिस क्रिकेट कुरुक्षेत्र के ऊपर के काफी लोकप्रिय खिलाड़ी और आज सभी उरण तालुका के अंदर जिनकी अकेडमी है और वो सभी खिलाड़ियों को योगदान देके उन्होंने स्टैंडर्ड मैन सभी खिलाड़ी बनाए उनके एकेडमी के माध्यम से, और सच्चे दिल के इंसान हमारे पिता समान है लेकिन बहुत मजा करते हैं। ये बहुत बड़ा प्यार हम सभी लोग यहां से लेके जाने वाले हैं। एक बार फिर से कट कर दिया गेंद को, बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है,
एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 7 के घर में। जय मल्लार टीम का स्कोर है 7। नेक्स्ट मैच श्री हनुमान बनाम काशीखंड 11 के बीच, मैच क्रमांक 4। संदीप पाटेसन मैम मजाज से एक अच्छे गेंदबाज जिन्होंने भी टेनिस क्रिकेट में काफी बड़ा योगदान दिया और उनकी जो कन्या है वो जासे इस मैच को देख रही निधि पाटिल। तो निधि आपका भी हम हार्दिक स्वागत कर रहे, अपना कीमती समय निकाल कर आप इस बार देखा जाए यहाँ खारवी समाज प्रीमियर लीग को निधि संदीप पाटिल यानी कि संदीप पाटिल सर इनकी कन्या इस मैच को देख रही है, तो उसका हार्दिक स्वागत। उनके पिताजी आप पहुंच चुके और क्रिकेट के वो परम भक्त हैं। स्कोर पहुंचा है योगेश भाई 8। योगेश भाई तो टकाटक हुआ, बंबई जाएगा तो वो बोलेगे क्या रे छोकरा बदल गया, इधर की हवा खा के मेरा जानू बदल गया। न बोले लाइन से बाहर गए। यस, तो योगेश संदीप सर जब बंबई जाएगा तो उसकी कहेगी जानू क्या तेरा ये हो गया, जानू बोलेगा बहुत खाया तेरा। नेक्स्ट मैच श्री हनुमान बनाम काशीखंड 11 के बीच, अगली गेंद फ्री हिट है। सरोज ट्राई के ऊपर मस्त हवा छोटी हुई है और ये उड़ाया, ये गई। मैं बोला ना वास्तव में गृह मंत्री भवन का कदम क्या बोला छक्का। और टीम का स्कोर 15 के घर में गेंदबाज आ चुके हैं पुष्कर। जीतने के लिए 51 रन चाहिए। 30 चेंडू मध्य जय मल्हार संघाला विजयासाठी बरोबर इतने 51 धावांची गरज आहे। 30 चेंडू आणि 51 धावा। और इस बार देखिए हमारे बॉन्ड लाइन के बाहर तमाम दर्शक मौजूद है, इस प्रीमियर लीग का आनंद ले रहे। और गई हवा में गई और ग्राउंड के पार चली गई है 4 रन के लिए। तो वेसावकर मंडली की याद आती है, श्रीकांत नारायण, अनंत पांचाल, शैला जी चिखले, प्रशांत माली साहब इनकी पसंदीदा बेस्ट सिंगर, अपर्णा महेकर जी, संगीत विजय कठिन का क्या जमाना था वो, क्या मजा आती थी। और पकड़ ले, छोड़ो मत। नहीं, ये कैच होने वाली थी लेकिन विकेट कीपर और जो फील्डर था उसके बीच बातचीत नहीं हुई, एक दूसरे को कॉल नहीं किया,
दो रन मिले, दो रनों के साथ जय मल्ला टीम का स्कोर 21। बड़ी मछली जाल में फंसने वाली थी। कैच पकड़ते समय कॉल इंपॉर्टेंट है, जज इंपॉर्टेंट है, क्योंकि गेंद हवा में होती है। दो के साथ योगीराज पहुंच चुके हैं आठ पे। व्हाट अ शॉट डीप एक्स्ट्रा करके ऊपर बढ़िया स्ट्रोक था, लॉन्ग आ पाए, उठाया गेंद को, बढ़िया फील्डिंग। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक रन। जय मल्लार टीम का स्कोर पहुंच चुका है 22-22। आज हमारे छठा दिन है इस बार देखा जाए खारवी समाज प्रीमियर लीग का, 22 पे स्कोर जा चुका है। ओ हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की, थोड़ी सी पैड और बैट के बीच में इस गेंद की हॉप वाली थी और इसके ऊपर यार रन जरूर मिलेंगे दो, और दो के साथ जय मल्लार टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 24। श्रीदेव वेलनेश्वर बस टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है। वेलनेश्वर गांव के सभी ग्रामस्थ टकटकी के साथ देख रहे अपने गांव के खिलाड़ियों का यह खेल। 59 के ऊपर इस बार पीछे मुड़कर इस गेंद को खेला है शॉर्ट पॉइंट लेग के क्षेत्र में, हल्के हाथों से खेला है, सिंगल जरूर मिलेगा। 25 स्कोर इस ओवर की मेरे हिसाब से देखा जाए आखिरी बॉल शेष होगी, अंतिम बॉल शेष। श्री हनुमान और काशीकांड 11 दोनों कप्तानों को सूचित है कि टॉस करने के लिए आइए। काशीकांड 11 टीम, ओह ये वाइड गेंद, ऑफ स्टंप के ज्यादा ही गेंद बाहर चली गई, अंतिम बॉल थी लेकिन ये आखिरी गेंद खराब साबित। जय मल्ला टीम का स्कोर 26 विदाउट लॉस से काम चल रहा है, तेज तर रहा है, भागीदारी हो रही है, लोगों की उपस्थिति देखिए, डगआउट में सभी दर्शक बैठे हुए, खारवी समाज प्रीमियर लीग का मान सम्मान और अभिमान की प्रीमियर लीग सभी लोग देख रहे, सभी का हार्दिक हार्दिक अभिनंदन कर रहे हैं अमित जी मात्री। और ये लव किया गेंद को, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है, फील्डर मौजूद है, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 27 स्कोर दो ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट के नुकसान थे। ये सुना सर, सन्मान्य द्वारकानाथ कटना साहब यांच्या शुभास्तीत नाणेफेकीचे कौल होते। मैच क्रमांक 4 श्री हनुमान वर्सेस काशीखंड 11। कृपया समोर कॅमेरा आहे आणि कॅमेरा आपल्याला कव्हरेज करतोय, फक्त समोरच्या टीमनी टॉस जिंकल्यानंतर आपला डिसिजन कळवायचा आहे काय तो। दोन षटकानंतर जय मल्लार संघाची धावसंख्या ती 27, दोन गडी देवेशसाठी आविष्कार पावडी साहेब यांच्या वतीनं विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे। जय मल्लार संघाची धावसंख्या 27, बिनबाद 27 दोन षटकामध्ये। फील्ड ओके, काशीखंड 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण आणि श्री हनुमान संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे। देवर्ष दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, काशीखंड 11 आणि श्री हनुमान। और भटकी हुई गेंद,
टप्पा पीछे रखा और गेंद दिशाहीन भटकी फेंकी, खराब गेंद और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर अब आगे बढ़ चुका है 28 जीतने के लिए 39 रन चाहिए, 39 रनों की अभी तक जरूरत है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और इस बार यहां लगभग देखा ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, गैप में गेंद चली गई, लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाते समय सामने स्ट्रोक था, क्रॉस बैट से खेला हुआ, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर दो और दो के साथ जयमला टीम का स्कोर 30 के घर में, 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं जयमला टीम का स्कोर। और ये लेफ्ट की ओर गेंद बाहर जाएगी, इट्स गोइंग, इट्स गॉन, इट इज अ मैक्सिमम। गेंद ही गलत दे रहे, फुल टॉस देगा तो क्या होगा, फुल बाजा ही आएगा गेंद के ऊपर। चुके छोटे कद के खिलाड़ी, 13 बॉल 12 बॉल 13 रन, और जोरदार घुमाने गए थे लेकिन इस बार बॉल की पिचिंग थोड़ी सी ऑफ स्टंप को छोड़ के जा रही है। एक बाई के रूप में एक सिंगल, 54 स्कोर, जीतने के लिए 11 बॉल 12 रन, 11 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज। और ये प्रहार किया है लेकिन एक बार फिर से यहां मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, फील्डर तैनात है, 2 रन जरूर मिलेंगे जयमल्ला टीम को 2 रनों के साथ। इस बार देखा जाए बल्लेबाज स्वामी पहुंचे 5 पे और जयमल्ला टीम का स्कोर है 56। प्रणव जो बल्लेबाज है 5 पे खेल रहा है, 2 विकेट मैदान से बाहर चले गए। 10 रनों की जरूरत, आगे निकले रफाटा 6 रन के लिए। जीतने के लिए 4 रन, स्वामी और स्वामी एंड पापा एंड पापा चक्का बाउंड्री है क्या, 4 रन राजधानी छह के दिया। विनिंग शॉट स्वामी ने खेला, जीता इस बार देखा जाए जयमल्ला टीम, वेल डन, हार्ड लक श्रीदेव वेलनेश्वर बट टीम, लेकिन आपके पास भी मौका है अभी तक जयमल्ला टीम न, तर प्रयासाला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे। काशीखंड 11 संघाला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे।
मैन ऑफ द मैच प्रयास प्रयास याला विनंती असं आपण मैन ऑफ द मैच चा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण साठी काशीखंड इलेवन संघ आपण वेळ दोडू नका, आपण विनंती आम्ही करतोय. तर आधीच वेळ झाला, ही पहिली मॅच आपली 11 वाजता सुरू झाली.